निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या 543 लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर केला। देशभरात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। दरम्यान निवडणुकीची घोषणा होताच देशात आचारसंहिता लागू झाली आहे। लोकसभा निवडणुकीचा फैसला 23 मे ला होईल। आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा लोकसभेबरोबरच घेण्यात येतील असेही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्रात 4 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहे। पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मतदान होईल। दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका 18 एप्रिलला होतील। यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याकरता मतदान होणार आहे। 23 एप्रिलला महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याकरता मतदान होईल। याकरता म्हणून जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे। शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याकरता मतदान होणार आहे। यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईसह मावळ, शिरूर, शिर्डीत मतदान होईल। लोकसभा निवडणुकांकरता उमेदवारांनी अर्ज भरण्याकरता 25 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, तर 28 मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येतील। या निवडणुकीत ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा सुद्धा वापर होणार आहे। मतदानाकरता 17.04 अर्थात 1,00,000 व्हीव्हीपॅट यंत्र असून प्रत्येक मतदान केंद्रात सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात येणार आहे। या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे। त्यासोबतच संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग सुद्धा करण्यात येईल। 2014 तुलनेत मतदारांची संख्या वाढलेली आहे। 7 कोटी मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे। यंदा जवळपास 90 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। यंदा देशभरात 1,00,000 मतदार केंद्र कार्यरत असणार आहे। आचारसंहिता भंगाच्या तक्रारीकरता ऍपची सुविधा आहे। आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर 100 मिनिटांच्या आत कारवाई होणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी 3 वेळा जाहीर करावी लागणार आहे। निवडणूक आयोगाने समाज माध्यमांसाठी म्हणून या निवडणुकीत काही निकष निश्चित केले आहेत। यावेळी उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना सोशल मीडिया अकाउंटची माहिती द्यावी लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांची तारीख जाहीर होताच देशातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे, चला सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया, असं म्हणत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार निवडून देण्याचं आवाहन मोदींनी ट्विटरद्वारे केलेलं आहे। देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसनं त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरोपाचा पहिला दिवस असं नाव दिलंय। हा मोदींचा निरोप समारंभाचा पहिला दिवस आहे। मतदार तयार रहा असं विधान काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी केलंय। लोकशाहीच्या महाकुंभाचं आम्ही स्वागत करतो असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी भाजपा पूर्णपणे तयार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांचं स्वागत केलंय। भारत देशातील लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी आणि मजबूत अशी लोकशाही आहे आणि लोकशाहीचा निवडणूक हा एक उत्सव आहे। मत कोणाला द्या पण ते तुमचा अधिकार आहे, मतदान करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। निवडणुकीच्या घोषणेवर काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आल्यात। निवडणुका जाहीर झाल्या, आता 1-2 दिवसात आम्ही बैठक घेऊ, आमचे सगळेच उमेदवार आता कामाला लागले आहेत असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत। पहिल्यांदा 4 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत, आता आम्ही पूर्णपणे ताकदीनं समोर जाऊ असं यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले। मुंबईत भाजपा पूर्ण तयार आहे, गेल्या 3 महिन्यात आम्ही पूर्ण लोकांपर्यंत पोहोचलो आहोत असं भाजपचे किरीट सोमय्या म्हणालेले आहेत। भाजप आणि मित्रपक्ष येत्या काही दिवसात मैदानात उतरणार आहे आणि जोमानं लढणार आहे। आता फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा सुद्धा किरीट सोमय्यांनी केली आहे। आम्ही निवडणूक आयोगाप्रती सन्मान व्यक्त करतो असं यावेळी रविशंकर प्रसाद म्हणालेत। आमच्या कामाचा आम्हाला देशातील जनता आशीर्वाद देईल असा विश्वास आहे असं सुद्धा ते व्यक्त करतायत। देशात मोदींच्या नेतृत्वात गेल्या वेळेपेक्षा प्रचंड बहुमतानं सरकार येईल असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय। देशातील जनता पूर्णपणे तयार आहे, पुन्हा एकदा मोदींचं सरकार येईल असा विश्वास शहनवाज हुसेन यांनी काल व्यक्त केला। देशातील युवांच्या मनात मोदी आहेत असंही ते म्हणतायत। मी निवडणुकांचं स्वागत करतो, मला विश्वास आहे की तेलंगणाचा विकास होईल असं म्हणत ओवेसी यांनी तारखांचं स्वागत केलंय। गोव्यातल्या लोकसभेच्या 2 जागा आणि विधानसभेच्या रिक्त 3 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे।
1652 मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानाकरता 11,26,740 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। शिक्षक प्राध्यापकांना निवडणुकीचं काम लागल्यानं 10वी 12वी सह शाळा महाविद्यालयीन पेपर तपासणीवर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे निकालांना विलंब लागण्याची शक्यता वर्तवली जाते। निकालाला विलंब होऊ द्यायचा नसेल तर शालेय शिक्षक आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांना निवडणुकीचं काम देऊ नये अशी मागणी संघटनांची आहे। निवडणुकांच्या प्रचाराचा व्यापत्रक ठरवण्याकरता शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे। 4 टप्प्यात होणाऱ्या मतदानापूर्वी प्रचार सभांची रणनीती ठरवली जाईल। मुख्यमंत्र्यांनी आज राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवलेली आहे। आदेश आला की बारामतीचा पोपट बोलतो असा टोला यावेळी त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे। येत्या 2 दिवसात जागा वाटपाबद्दल निर्णय घेतला नाही तर उर्वरित 26 जागा जाहीर करू असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी दिला। काँग्रेसला देण्यात आलेला आहे। निवडणुकीच्या तारखांनी मी सरप्राईज झालो नाही, आमची तयारी असल्याचं प्रकाश आंबेडकर हे म्हणतात। आघाडीचा निर्णय दिल्लीत 2 दिवसांनी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाईल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। हितेंद्र ठाकूर आणि इतर पक्षांना आघाडीत किती जागा दिल्या जातील हे चर्चेनंतरच स्पष्ट होईल असंही ते म्हणतात। लोकसभा निवडणुकीकरता शिवसेना सज्ज असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं। मातोश्रीवर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या डिजिटल कार्य अहवालाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते। मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेच्या गळ्याला लागल्यानंतर आता मनसेच्या एकमेव आमदारांनी सुद्धा घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय। मनसेचे महाराष्ट्रातले एकमेव आमदार शरद सोनावणे आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हजेरीत पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळत आहे। सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। दादर मधल्या वसंत स्मृती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचं कळत आहे। दादरच्या चैत्यभूमी नजीक इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत स्पष्ट केलंय। काल ते मुंबईत बोलत होते। समुद्री मार्गे मुंबईवर हल्ल्याची शक्यता नौदल प्रमुखांनी अलीकडेच व्यक्त केली होती, त्यानंतर आता नौदलानं मुंबईवर हवाई देखरेख सुरू केली आहे। याकरता सी किंग हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातोय। मुंबईत डबेवाला भवन उभारण्याचा ठराव पालिका सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलाय। प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर मुंबईत डबेवाला भवन उभारण्याचा मार्ग मोकळा होईल। राणीबागेतील प्राण्यांची काळजी घेण्याकरता निर्माण करण्यात आलेली 115 पदं रिक्त झाल्याची माहितीच्या अधिकारात समोर आली आहे। यामध्ये प्राणी संग्रहालयाला पूर्ण वेळ संचालक सुद्धा नसल्याचं उघड झालं आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं चालक आणि वाहक पदाकरता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। या परीक्षेत 742 महिलांचा 39,068 उमेदवार पात्र ठरलेत। महामंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आलाय। पवई तलावात मगर उद्यान करण्याचं महापालिकेनं पाहिलेलं स्वप्न जवळपास भंगलात जमाय। मेट्रो 6 प्रकल्पांच्या कामामुळे पवई तलाव परिसर बाधित होणार असल्यानं प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे। मोनो रेल्वेच्या नायगाव स्थानकाचा लाभ इथल्या नागरिकांना आणि पोलिसांना होईल। नायगाववरून रस्ता मार्गे वडाळ आणि सातरस्ता या दोनही ठिकाणी जाताना वेळ आणि पैसा दोनही खर्च होतात, मोनोमुळे मात्र दोघांची सुद्धा बचत होणार आहे। मोनो रेल्वेमुळे चेंबूरचा जवळपास असलेल्या परिसरातून महालक्ष्मीसारखे कॉर्पोरेट हब गाठणं नागरिकांना सोयीचं असेल आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला आणखीनच बळकटी मिळाली। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विस्तार अजूनही खोळंबलाय। गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेल्या विस्तार आराखड्याला अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाहीये। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मित्रपक्ष भाजपवर टीकेची ठाकरी बाण हे सोडण्यात आलेले आहेत। निवडणूक आयोगानं सगळ्या पक्षांना प्रचारात लष्कराचा कुठल्याही प्रकारे वापर करता येणार नसल्याचा सज्जड दम दिलेला असतानाही दिल्लीत भाजपचे खासदार मनोज तिवारींनी लष्करी गणवेशात भाषण केलं। यावरून उगाच छाती का फुगवता, सैनिकांचा मान राखा अशा कानपिचक्या देण्यात आल्या। उस्मानाबाद लोकसभेच्या जागेवर कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्या इथं शिवसेनेचे रवींद्र गायकवाड खासदार आहेत आणि याच जागेवर आता भाजपच्या सुजित सिंग ठाकूर यांनी दावा केलाय। भुसावळच्या जाम मोहल्ला या भागातील एका विजेच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही। अकोला तेल्हार इथल्या एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ माजली आहे। ही व्यक्ती नेमकी कोण आहे, हिची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय। चाळीसगाव तहसील समोर सोलर पीडित असलेल्या शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलेलं आहे। लोकशाहीच्या मार्गानं त्यांना न्याय मिळाला नाही
तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांचा आहे। गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पोलिसांनी 400 किलो गांजा जप्त केला आहे। यावेळी दोन आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीत अज्ञातांनी मासे मारण्याकरता विषारी केमिकल नदीत टाकल्याने पाणी दूषित झालंय, त्यामुळे नदीतील मासे आणि इतर जलचर प्राण्यांबरोबर पक्ष्यांचाही मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नातूवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला गळती लागली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं समोर येत आहे। स्वच्छ भारत सर्वेक्षणात भुसावळ 69व्या स्थानावर आहे, तर थेट 133व्या स्थानावर ते घसरलेलं आहे। स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल लागता शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहे। हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे। स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात यंदा हिंगोली पालिकेने पश्चिम झोनमध्ये 1002 शहरांच्या स्पर्धेत 29व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। सकल मारंग समाजाने बार्शीत रास्ता रोको केला। अनुसूचित जातीत अ ब क ड प्रमाणे वर्गवारी करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावं अशी मातंग समाजाची मागणी आहे। सोलापूरमध्ये 975 घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि 200 घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते। अमेरिकन दाम्पत्यानं धुळे शहरातील शिशुगृहातील एका एड्सग्रस्त अनाथ मुलाला दत्तक घेतलंय। विशेष मुलाच्या शोधात असलेल्या अमेरिकन दाम्पत्याला त्यानं दत्तक घेतल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे। जतच्या वायफळ इथून 8 मार्चला 2.5 वर्षाचा शिवराज यादव बेपत्ता झाला होता, तर त्याच दिवशी वज्रवाडमधून 8 वर्षांची अक्षरा मटपती गायब झालेली होती आणि या दोघांचाही मृतदेह दोन वेगवेगळ्या विहिरीत सापडल्यानं खळबळ माजली आहे। भंडारा येथे क्रिकेट सामन्यांवर टीव्हीवरील थेट प्रक्षेपणावर सट्टा बेटिंग जुगार चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती आणि या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून अमित उदापुरे याला अटक केली आहे। भिवंडीत एका आदिवासी शेतकऱ्याच्या 13 बकऱ्या विषारी औषधामुळे मेल्यात। सामने गावातल्या आदिवासी शेतकऱ्यानं माळरानावर चरायला बकऱ्या सोडलेल्या होत्या आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। 3 जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। एका गाडीनं चहा टपरीवरील चौघांना धडक दिली आहे। जागतिक महिला दिनानिमित्तानं बारामती महिला सायकल क्लबनं महिला सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं। 10 किलोमीटरच्या या रॅलीत 150 हून जास्त महिलांनी सहभाग घेतला। जुन्नर तालुक्यातील नारायण गावात मागील 3 दिवसांपासून गोविज्ञान विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न चळवळ राबवण्याकरता एक शिबिर सुरू आहे आणि या शिबिरात देशभरातील गोप्रेमी सहभागी झाले आहेत। औरंगाबाद येडशी राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनीचा संपूर्ण मोबदला मिळालेला नसताना लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी बीड शहराजवळ रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडवला। परळी ते अंबाजोगाई रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीकरता परळी परिसरात नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिलेला आहे। गेल्या 2 वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र अद्याप केवळ 10% काम पूर्ण झाल्यानं नागरिक संतापले आहेत। नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत एका अनोख्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। द्रोण फाउंडेशन आणि पोलीस उपायुक्त परिमंडळाच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी उमंग बाईक रॅली काढली होती। यवतमाळमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं किसान काँग्रेसचा विदर्भ प्रांत अध्यक्ष देवानंद पवार यांचा सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते। अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं दिला जाणारा मानाचा आशा भोसले पुरस्कार ज्येष्ठ गायक रूपकुमार राठोड यांना प्रदान करण्यात आलाय। पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अमरावतीत अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला, यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात इच्छुक उमेदवारांचा राजकीय कट्टा हॉटेल वैशालीत रंगलेला होता। विशेष म्हणजे काँग्रेसमधील 3 इच्छुक उमेदवार कट्ट्यावर आले होते आणि शिवसेना भाजपचे इच्छुक नसलेले प्रतिनिधी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मजा पाहत होते। ठाणे शहरात राफेल घोट्यावर बॅनर लावण्यात आलेले आहेत। काका मामा दादा राफेलची फाईल हरवलेली आहे, कुठे मिळते का पहा, कपाटा शोधा, गादीखाली शोधा, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत। बदलापूरमध्ये नागरिकांकडून भाजप नगरसेवक किरण बावस्कर यांना जाब विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मनाली पार्कमध्ये 4 दिवसांपासून पाणी येत नसल्यानं नागरिक संतापले। भाजपच्या मुंबईतील सभेत सुषमा स्वराजांनी तिसरा सर्जिकल स्ट्राईक जनतेकडून विरोधकांवर होईल असा टोला लगावलाय। निवडणुकीत विरोधकांची धुळधाण होणार असल्याचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचार यापुढे कपून घेतला जाणार नाही असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। उरी आणि पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी हे भाष्य केलंय।
गुजरात मधील पाटीदार नेता हार्दिक पटेल 12 मार्चला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. हार्दिकने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. ब्रँडेड आणि जनौषधीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नसल्यानं सर्वसामान्यांनी समजून घेणं गरजेचं आहे असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनौषधी दिनानिमित्तानं केलेलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र जनौषधींना मिळणारा सर्वसामान्यांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचं दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियानं चौथ्या वन डे सामन्यामध्ये 4 गडी राखून भारताचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. कालच्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी खेळताना सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या जोडीची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी या जोडीचा रेकॉर्ड सुद्धा मोडला आहे. इथोपियात क्रॅश झालेला विमानाचा भाग बुलडोझरच्या साह्यानं काढण्यात येतोय. या ठिकाणी क्रॅश विमान साहित्य अजूनही तसंच पडू नये. हौजाच्या उत्तरी प्रांतातील हौदी बंडखोर आणि आदिवासी सेनानी यांच्यात सुरू असलेल्या लढाईत जवळपास 12 लोक ठार झाले, त्यामुळे शेकडो लोकांना स्थलांतर व्हावं लागलंय. जवळपास 3,000 तिबेटियन लोकांनी नवी दिल्लीतील इंडिया गेट समोर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी तिबेटियन आणि भारतीय झेंडे घेत आंदोलन केलंय. या बातम्यांचं बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा अर्थातच न्यूज 18 लोकमत.